7th math तक की गणित HCF and LCM. HCF म्हणजे मसादी, हायेस्ट कॉमन फॅक्टर, महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसादी. LCM म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टीपल म्हणजे लघुतम साधारण विभाजक. म्हणजे मसादी म्हणजे महत्तम साधारण विभाजक, हायेस्ट कॉमन फॅक्टर अँड LCM म्हणजे लघुतम साधारण मल्टीपल म्हणजे लघुतम साधारण विभाज्य, लोएस्ट कॉमन मल्टीपल. तर आता आपण प्रॅक्टिस सेट नंबर 11 म्हणजे ठराव संख्य 11 पाहणार आहोत. पुढे वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 11 म्हणजे फॅक्टोराइज. फॅक्टोराइज म्हणजे अवलोकन. द फॉलोइंग नंबर पुढील संख्येचे इंटू प्राइम म्हणजे मूळ संख्येमध्ये पुढील संख्येचे अवयव पाडा. आता काय फॅक्टोराइज म्हणजे अवयव पाडा. द फॉलोइंग नंबर म्हणजे पुढील संख्येचे इंटू प्राइम म्हणजे मूळ संख्येमध्ये म्हणजे पुढील संख्येचे मूळ संख्येमध्ये अवयव पाडा. पुढील संख्येचे मूळ अवयव पाडा. आता बघा आपण पहिलं एक्झाम्पल घेऊ. पहिलं लक्ष द्या, तुम्हाला ते सोडवायचंय. पहिलं एक्झाम्पल आहे बघा 32. फर्स्ट एक्झाम्पल इज 32. आता आपण दोन पद्धतीने पाडायचं. कोणत्या पद्धतीने पाडायचंय? व्हर्टिकल अरेंजमेंट अँड हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. आता बघा व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजे उभी माती. व्हर्टिकल अरेंजमेंट व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजे उभी मांडणी आणि हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे आडवी मांडणी. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजे उभी मांडणी आणि हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे आडवी मांडणी. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे आडवी मांडणी. आता व्हर्टिकल अरेंजमेंट करतो आपण. किती घेतो? 32. आता 32 ला किती घेतो? म्हणजे 32 आहे. या संख्येला कोणत्या सर्वात लहान मूळ संख्येने भागतो? हिट इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर बाय विच 32 इज डिवाइडेड. म्हणजे 32 ला कोणत्या सर्वात लहान मूळ संख्येने भागतो? एक लक्ष का एक मूळ संख्या नाही, आन्सर नाही, टू. तर एक काय टू ची दोनची कसोटी काय आहे? ज्या ज्याच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 असेल त्याला दोन भाग. आता काय टेस्ट म्हणजे काय म्हणतो आपण? दोनची कसोटी म्हणजे काय? द टेस्ट ऑफ टू काय आहे? हे नाही, युनिट इज 2, 0, 0, 2, 4, 6, 8 डेट दिस नंबर इज डिव्हिडंड मल्टिपल बाय दॅट नंबर. म्हणजे दोनची कसोटी आहे. ज्याच्या एका स्थानी 2, 0, 4, 6, 8 दोन लागलो दोन घेते. आता दोनच्या पाड्याची तीन पेक्षा लहान संख्या कुठे आहे? दोन आहे. किती पर्यंत पाडा म्हणला? एक पर्यंत. एक तीन मधून दोन कमी करा इधर एक आणि दोन 12. दोनच्या पाड्यामध्ये 12 आहे का? आहे. दोनचा पाडा किती पर्यंत 12 होतं? 6 पर्यंत. म्हणजे 2 वजा 2, 3 मायनस 2, 1 अँड 2 इज 12 आणि 2 6 12. लक्षात तुमच्या इथे किती आहे? 3 आहे. दोनच्या पाड्याची लहान संख्या किती आहे? 2 आहे. दोनच्या पाड्याची तीन पेक्षा लहान संख्या 2 आहे. दोन घेतली, तीन मधून दोन घेतला. दोनचा पाडा एक पर्यंत म्हणल्यावर 2 आला. तीन मधून दोन गेले 1 झाला. एक आणि दोन म्हणजे झाला 12. दोनचा पाडा 6 पर्यंत 12 म्हणजे 16 2 32. आता पर्यंत 16 आहे. एकंदर किती आहे? 6. म्हणजे ह्या 16 भागात 2 लागतो. दोनचा पाडा किती पर्यंत म्हणल्यावर पाडायचं? 1 पर्यंत. हाऊ मेनी टाइम्स से द टेबल ऑफ 2 देन वी गेट 16. 8 2 8 16. 2 16 32. 2 8 16. अगेन 8 इज डिवाइडेड बाय 2. 2 4 8 2 8 16. 16 2 32. आणि किती आरक्षण असतो? 2 लागत होता. दोनचा पाडा किती पर्यंत मिळायचा? 2.
टू टू द फोर म्हणजे डे दोन्ही चार. आता दोन आणखी म्हणजे तो भाग दोन मधला तो भाग बेक डे बघा बेक डे बेगुरी चार देतो आठ ब्याची सोळा बेगुरी सोळा बत्तीस म्हणजे बेक बे बेची बारा ब्याची सोळा देतो आठ बेगुरी चार बेक बे. दीज आर द चॅप्टर्स ऑफ अ 32 अँड वी आर वी अरेंज फॅक्टर इन अ मल्टिपल फॉर्म टू इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू टू बघा वन टू थ्री फोर फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह इथे बघा टू इंटू टू फोर टू इंटू टू फोर अँड टू फोर इंटू फोर सिक्सटीन इंटू टू सिक्स इंटू टू थर्टी टू आला का म्हणता इथे बघा ते बत्तीस हे दोन मुले दोन मुले दोन मुले दोन अशा रूपात म्हणा त्या दोघात नका केला चार त्या दोघात नका केला चार त्या दोन लाख दोन चार दोन मुले चार सोळा आलं दोन लाख दोन तो दोन बनले आला त्यांना आपल्याला त्याच्या उलट ते आडी मांडणी करायची त्याच्या उलट काय करायचं आपल्याला याची आडवी मांडणी आपल्याला करायची आहे. आता इथे काय करायचं तर आपण बत्तीसच्या पुढे दोन मुले दोन मुले दोन मुले दोन मुले लिहिलं चार दोघाचा नकार दिला की चार चार ह्या दोघाचा नकार चार हे दोन पुन्हा या दोघांचा नकार किती आला सोळा याचा दोन करून पुन्हा ह्या दोघांचा नकार किती आला बत्तीस आला. आता ह्याच्या उलट ते करायचं इथं पहा किती किती आपल्याला थर्टी टू चे आपल्याला हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या ते बघ सोळा हा गुणाकार कशाचा आहे आपला बत्तीस हा गुणाकार कोणत्या दोन संख्येचा आहे दोन गुणिले सोळा बघा ना दोन गुणिले सोळा आता हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी मांडणी आहे दिस इज अ हॉरिझॉन्टल अरेंजमेंट इट इज द मल्टिपल इट इज द मल्टिपल थर्टी टू एक प्राइम आहे दोन मुलगे सोळा बत्तीस बत्तीसला बरोबर आता दोन लाख दोन नाही आता सोळा किती गुणाकार आहे दे आहे सोळा दोन टू एट झा सिक्स टू एट झा सिक्सटी आला का दोन लाख दोन सोळा किती गुणाकार आहे दोन मुले आहे म्हणजे दोन एक मुलं संख्या गुणाकार करायचो दोन मुले आहे आता सांगतोय दोन दोन सक्ती द्यायचं आता मूळ संख्या कोणती आहे दोन दोन आणि सक्त गुणाकार आहे तो टू इंटू फोर टू फोर आता दोन गुणले टू इंटू टू इंटू टू चार कोणत्या दोन प्राइम संख्याचा मल्टिपल आहे गुणाकार आहे मल्टिप्लिकेशन आहे टू इंटू टू बघा बत्तीसचे जिदार फॅक्टर ऑफ थर्टी टू टू इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू टू बघा आला वन टू थ्री फोर फाईव्ह वन टू थ्री फोर हॉरिझॉन्टल अरेंजमेंट ऑफ अ फॅक्टर राईट लेट अस टेक अ सेकंड एक्झाम्पल 57 आता दुसरं उदाहरण घेऊ आपण सांगता आता आपण काय करू हॉरिझॉन्टल सॉरी म्हणजे आपला उडी मांडणी म्हणजे व्हर्टिकल व्हर्टिकल अरेंजमेंट व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजे उभी मांडणी आता उडी मांडणी घेऊ आपण 57 इथं काय घ्यायचं आता मला सांगा एकच संख्या आहे सात युनिट इज द सेवन म्हणजे दोन नजात नाही भाग तीन नजात नाही भाग तीन नजात भाग तीनची कसोटी काय आहे अंकाची बेरीज जर संख्येतील अंकाची बेरीज जर तीनच्या पाड्यात असेल तर त्याला काय म्हणतो दोन तीन कसोटी देतो ऍडिशन ऑफ दिस डिजिट इज इन द टेबल ऑफ थ्री देन दिस नंबर इज डिवाइडेड बाय थ्री या संख्येतील अंकाची बेरीज जर तीनच्या पाड्यात असेल तर त्याला तीन भाग जातो ही तीनची कसोटी आहे टेस्ट ऑफ थ्री टेस्ट ऑफ थ्री म्हणजे तीनची कसोटी म्हणजे जेव्हा When addition of digits, addition of this number digits in the table of 3, then this number is divided by 3. जो अंकाची बेरीज तीनच्या पाड्यात असते तेव्हा तीन भाग जातो आता आपण पाहू फाईव्ह अँड सेव्हन ट्वेल्व ट्वेल्व इन द टेबल ऑफ थ्री पासून फक्त बारा बारा ही तीनच्या पाड्यात आहे म्हणून आपण तीन घेतले तीनच्या पाड्यातील सर्वात मोठा संख्या तुमच्या पाच पाच त्याला थ्री वन जा
तीनचा पडतील पाच संख्या तीन किती पर्यंत पडणार आहे एक पर्यंत थ्री वन जा पाच म्हणून तीन कमी करा किती आले टू आता हे टू आणि सेवन झाले ट्वेंटी सेवन तीनच्या पडत पहिलेच आहे किती पर्यंत पडणार आहे त्याचे तर नाही थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन तीन नव्वद सत्तेच बघा तीनच्या पडतील पाच असणार संख्या तीन किती पर्यंत पडणार एक पर्यंत ती एक तर तीन पाच म्हणून तीन मिळते दोन दोन नुसार सत्तावीस तीन नव्वद सत्तावीस आता नाईन्टीन इज अ प्राईम नंबर तो नाईन नाईन्टीनला एकोणीस एकोणीस जातो कारण एकोणीस प्राईम म्हणजे उभे संख्या आहे एकोणीस एकोणीस ही जागा फक्त आहे फिफ्टी सेवन इज इक्वल टू थ्री इंटू नाईन्टीन म्हणजे पन्नासचे मूळ अवयव काय सतरा काय अवयव काय तीन मूल एकोणीस एकोणीस थ्री सत्तावन्न नाईन्टीन इज अ फिफ्टी सेवन आता हेच आपण काय करू हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे उभी मांडणी करू उभी मांडणी हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे उभी मांडणी केला आपण आता इथं पहा काय करायचं सत्तावन्न आहे आता सत्तावन्न कितीच्या पडायचा एकोणीस पडायचा एकोणीस म्हणजे तीन सत्तावन्न म्हणजे फिफ्टी सेवन इन द टेबल ऑफ नाईन्टीन 19 वनभा 19 19 टू जा 38 19 थ्री जा 57 म्हणजे 19 थ्री 57 अरे काय काय हॉरिझॉन्टल मेथड बघा तू किती वेळेस 19 टू 13 टू 19 आणि 57 इज इक्वल टू 19 टू 3 म्हणजे ते फॅक्टर आहेत तर का तुमच्या आता दुसरा तुम्ही घेऊ आपण नंबर 30 ट्वेंटी थ्री म्हणजे तेवीस ही संख्या कशी आहे मूळ संख्या ट्वेंटी थ्री इज कशी आहे प्राईम नंबर आहे तो ट्वेंटी थ्री ला कशा जातो भाग ट्वेंटी थ्री ला कशा जातो भाग ट्वेंटी थ्री ने जातो कारण हा प्राईम नंबर आहे ट्वेंटी थ्री ला कशा भाग ट्वेंटी थ्री जातो ट्वेंटी थ्री वन झा ट्वेंटी थ्री वन वन झा वन म्हणजे काय काय ट्वेंटी थ्री इज इक्वल टू ट्वेंटी थ्री इंटू वन म्हणजे काय ट्वेंटी थ्री इज इक्वल टू ट्वेंटी थ्री इंटू वन हे काय करायचे फॅक्टोराइज करायचे काय बोलावे चौथा नंबर घेऊ आपण आता चौथा नंबर काय घ्यायचा आपल्याला इथे बघा वन हंड्रेड अँड फिफ्टी हा काय आहे वन हंड्रेड अँड फिफ्टी आता वन हंड्रेड अँड फिफ्टी म्हणजे एकशे पन्नास आहे आता एकशे पन्नास आपण काय करू मिळावे चालते का आता पैसा इकडे पैसे का जेणेकरून आपल्याला हे इकडे विभाग म्हणजे पद्धतीत आपल्याला समजते आता बघा वन हंड्रेड अँड फिफ्टी म्हणजे एकशे पन्नास आपल्याला मिळावे पडायचे ते वन हंड्रेड फिफ्टी सतराशे करायचे आता काय करू आपण व्हर्टिकल अरेंजमेंट करू व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजे उभी मांडणी उभी मांडणी आणि हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे आडवी मांडणी हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे आडवी मांडणी आता बघा एकशे पन्नास आपण बोलायला करू आता एकच तारीख जी आहे युनिट इज झिरो म्हणजे दोन नंतर That is the test of 2 when the unit is 0, 2, 4, 6, 8. This whole number is divided by 2. Jamai Kustani 0, 2, 4, 6, 8, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, म्हणजे बेस किती चुकला पंधरा म्हणून चौदा केला आहे की एक झिरो टेन झालं दोन चा पाडा किती पर्यंत म्हणजे दहा आलं फाईव्ह बघा टू सेवन झा फोर्टीन फिफ्टीन मायनस फोर्टीन वन वन झिरो टेन टू फाईव्ह झा म्हणजे बेस किती चौदा पंधरा म्हणून चौदा केला एक राहिला बे पंचे दहा इथे बघा सात आणि पाच बार किती आता दोन जातो खाली दोन जातो पाच जात नाही आता तीन कसं ठीक आहे अंकाची बेरीज जर तीनच्या पटीत असेल तर त्याला काय करतो तीन भाग जातो आता सात आणि पाच बारा नक्की जातो बघा थ्री वन झा
म्हणजे तीनच्या पाढ्यातील सात एकांकांच्या कोणती आहे थ्री. किती पर्यंत पडा मला एक पर्यंत थ्री वन जा थ्री सेवन मधून थ्री मायनस केलं किती झालं टू किती झालं फोर थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स आहे. तीनच्या पाड्यातील सात एकांकांची संख्या सहा थ्री टू जा सिक्स तीन दोन्ही सहा सात मधून सहा किती झालं फिफ्टीन झालं थ्री फाईव्ह जा फिफ्टीन. बघा तीन दोन्ही सहा सात मुलं किंवा पच्चीस पंधरा आता ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय फाईव्ह फाईव्ह कन्फ्युज फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह म्हणजे पाच पंचवीसला पाच जातो घालून पाचच घेतलं आपण त्या एकच नाही पाच असल्या आणि सात पाच बाराची निर्मिती म्हणजे सात पाच बारा वेळ तीन जातो घालून आपण तीन घेतलं होतं हा बघा पंचवीस जातो भाग पाच म्हणून पाच इथे घेतला पाच 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 पंचवीस पाच पाच जातो भाग पाच एक पाच एकशे पन्नास चे काय तर टू इंटू थ्री इंटू फाईव्ह इंटू फाईव्ह हिज आर फॅक्टर ऑफ वन हंड्रेड अँड फिफ्टी ठीक आहे बघा आता लक्षात घ्यायचं एकशे पन्नास चे हॉरिझॉन्टल म्हणजे आयुमानी म्हणजे काढू आणि मानवी ना इथे आयु पाहू आता एकशे पन्नास एकशे पन्नास म्हणजे पुन्हा काय दोन गुणिले पंच्याहत्तर किती शंभर किती 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 कि
दोन दिशा चांगले 25 पुन्हा 2 ला 2 3 ला 3 हा 25 चुना कराय 5 गुणिले 5 झाले सगळे लक्षात असं म्हणजे आता 150 म्हणजे 2 मूल्य 50 दोन दिशा चांगले 75 चुना कराय 3 मूल्य 50 तर 2 आणि 3 दिशा चांगले आपण 25 चुना कराय 5 मूल्य 5 हे झालं फॅक्टर्स ऑफ 150 म्हणजे हे काय आहे 150 चे मूळ अवयव आहेत समजलं सगळ्यांना आता याच पद्धतीने तुम्ही सगळी उदाहरणं सोडवायचं प्रॅक्टिस सेट 11 मधलं जे तुम्हाला विचारा तुम्हाला मी हे सोडवून दाखवतो.